चाहते गंदा जीता मजा नहीं। आज भी तुम चाहते घेऊ ना लोय परत एक फूड रेटिंग वीडियो। आणि ही फूड म्हणजे हे जे आता मी चॉकलेट्स आणले तुमच्यासाठी पण ते इंडिया मधले नाहीयेत। इंडिया मधले म्हणजे आपले लोकल जसे काय ते चिंगम्स असतात, नंतर मेलोडी असतात, लॉलीपॉप्स, तसं नाही। हे वेगळे चॉकलेट्स आणि दुसऱ्या देशातून आलेले आहेत। म्हणजे मी सांगतो ते कसे आले, तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा। जस्ट आणून दाखवतो बघा, तुमच्यासाठी मी आणलेले इथे आहेत आपल्याकडे चॉकलेट। हे बघा, हे बघू शकता याच्या आतमध्ये भरपूर चॉकलेट्स आहेत। हे आहे कोटेडॉर कंपनीचं नाव आहे। आणि हे चॉकलेट्स आहेत आणि हे मॉन्डलेस इंटरनॅशनल 250 ग्राम आहे। आणि हे इंडियामधून नाही, हे इथून आणले आहेत। थांबा आठवून सांगतो तोपर्यंत। या चॉकलेटचं नाव आहे चोकोटॉफ। बघू शकता चोकोटॉफ लिहिलं आहे असे असतात आतमध्ये। कोको लाईफ आणि हे माझ्या दिदीने दिलेत मला। ती तिच्या कामासाठी स्पेनला गेलेली आणि तिथून ती चॉकलेट फेमस असतात ना कुठले ते बेल्जियमचे, तिथून आणल्या ते बेल्जियमचे चॉकलेट्स आहेत। आता ह्याला ओपन करूया। भरपूर मोठे थोडे थोडे कापतो शकता। ओ पहिलं टॉफी आपल्याकडे आलेली आहे। बघू शकता केवढी मोठी आणि जाडजाड आहे। ओ ह्याचे रॅपर्स पण एवढे एवढं प्लास्टिक एवढं दिसत नाही, थोडंसं पेपर मिक्स आहे वाटतं। आवाजच येत नाही बघा ना, आवाजच येत नाही। तर नेहमीचे आपल्या चॉकलेट्स ठेवतात, खाऊया। बघू शकता या शेपमध्ये चॉकलेट एकदम क्यूट आहे, एकदम कडक आहे, वेगळा येतच नाही। फ्रीज मध्ये ठेवलेलं म्हणून असेल। तर तुटलं की दाखवतो पाहिजे तुटलेलं चॉकलेट। टेस्टी आहे, हे आतमध्ये बाहेर आहे ना एकदम चॉकलेटी आहे। आणि आतमध्ये आपण जसं खातो ना मेलोडी चॉकलेट, त्याचं जे होतं ना असं चिवट टाईप, तसं झालेलं आहे तुटून। तसंच चॉकलेट आहे। खूप टेस्टी आहे आणि एकदम खूपच टेस्टी आहे। तर ते पहिल्यांदा मी आता खाल्लेले आहे। पहिल्यांदा म्हणजे बेल्जियम तर पहिल्यांदा खाल्लेले आहे। चांगले एकदम टेस्टी आहे। आणि हे ब्लॅक चॉकलेट आहेत, काही कोको आहेत। खूप टेस्टी आहे। तिथे किती रुपये लिहिले तर काय कळत ना मला, काय यांची तिकडची भाषा लिहिली, इंग्लिश लिहिली आहे पण याच्यात त्यांचे तिकडचे काहीतरी नावं लिहिली आहेत। आपलं कसं रुपीज असतं आय एस ते इथे काय लिहिलं कळत नाही, पण खूप टेस्टी आहे। आणि जसं तुम्हाला माहिती आहे रेटिंग व्हिडिओचं लास्टला असतात, तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा। असं पाठून आतमध्ये एवढी आहेत ना, तर बघा थांबा तुम्हाला दाखवतो। बघू शकता एवढी निघाली चॉकलेट आणि यांचा काहीच आवाज येत नाही। भरपूर थंड आहेत, हात पण म्हणजे थंड होत आहेत। एकच बघू शकता एवढी मोठी आहे, खूपच टेस्टी आहे। म्हणजे एवढी आहे म्हणजे मोजल्याच्या किती होती मोजून सांगतो तुम्हाला, थांबा। काय त्याच्यात टोटल 24 चॉकलेट्स आहेत, 24 आणि मी एक खाते ते 25 आली आहे, म्हणजे 25 चॉकलेट्स आहेत त्याच्यात। बघू शकता त्यांचे रॅपर्स एवढे मस्त आहेत ना, जसं आपल्यासारखं जास्त ना त्याचा तसा आवाजही येत नाही। खूप टेस्टी आहे गाईस। जर कधी तुम्ही बेल्जियमला गेलात तर घेऊनच या असे चॉकलेट्स, खूप मस्त आहेत।
ओवर गोड नाही आहे, कमी गोड पण नाही आहे, एकदम मीडियम लेवल मध्ये जेवढं असायला पाहिजे सगळ्या चॉकलेट्स मध्ये. मी तर चॉकलेट लास्ट पर्यंत खाते, म्हणजे भली म्हणजे भले तर संपू दे पण ती टेस्ट राहते चॉकलेटची भरपूर आहेत. आणि एकदम तुम्हाला आता मी रेटिंग देतो व्हिडिओच्या नंतर, तो पण हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा गंदा चित्रला क्रिएटिव्ह माइंडला, आणि दोघांच्या चॅनलची बेल आयकन दाबा आणि ऑल वर सेट करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चॉकलेटचं रेटिंग देईन 10 out of 10 सगळ्यांना, कारण याचा ह्याचं पॅकेजिंग मस्त आहे आणि हे ह्याच्यात जास्त प्लॅस्टिक यूज नाही केलेलं आहे. म्हणजे जे नॉर्मल प्लॅस्टिक असतं ना त्याचा एकदम असा करम करम आवाज येतो, तुम्ही बघू शकता. बाकी असे चॉकलेट्स असतात आपल्या इंडियामध्ये, त्याचं मी असं नाही बोलत की इंडिया तर खराब आहे, पण ह्याची पॅकेजिंग चांगली आहे, ह्याची टेस्ट चांगली आहे, ओव्हर गोड नाही आहे आणि एकदम कमी गोड पण नाही आहे, मीडियम असायला पाहिजे तसंच आहे. बेल्जियमला गेलात तर नक्की घेऊन या गाईत आणि कमेंट करा आवडलं असेल तर. बाय बाय. बिहाइंड द सीन्स तुमच्या ठिकाण आलेले सगळे चॉकलेट असा भरावे लागते. बघू शकता भरपूर आता हे आता परत फ्रीज मध्ये ठेवायचं, तेवढं कधी कापलं गेलं, एवढं मोठं कापलं थोडंसं कापलं. जाऊ द्या, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.